अजित पवारांना धक्क्यावर धक्के, शरद पवारांचा नवा डाव। सांगोला तालुक्यातील दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। विधानसभेची आगामी निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं जाहीर केलं। सांगोल्यात मी शेतकरी कामगार पक्ष आणि आमदार शहाजी पाटील यांना मदत केली आहे, त्यामुळे त्यांनी आता आपल्याला संधी द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं। सोलापूर जिल्ह्यातून अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसतात। यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजीनामा दिला। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेनी विषय संपला, सुतारी हातात घेऊ किंवा अपक्ष असे स्पष्ट सांगितलंय। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीत पोकळी निर्माण झाली असल्याची चर्चा आहे। आता दीपक साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का बसलाय। माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सांगोल्यामध्ये मंगळवारी पत्रकार परिषद घेतली। जनता हाच माझा पक्ष आहे, तालुक्यातील जनतेने मला तुम्ही निवडणुकीत उभं राहण्यास सांगितलंय, त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मी उमेदवार असणार आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा देत असल्याचं दीपक साळुंखे यांनी जाहीरपणे सांगितलं। पत्रकार परिषदमध्ये माहिती देताना दीपक साळुंखे म्हणाले की मागील 30-35 वर्ष राजकीय जीवनामध्ये प्रथमतः शेतकरी कामगार पक्षाचे ऋषितुल्य नेतृत्व दिवंगत गणपतराव देशमुख यांना आमदार करण्यात माझी महत्वाची भूमिका राहिली। मी व माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यावेळी गणपतराव देशमुख यांचा प्रचार केला होता। 2019 विधानसभा निवडणुकीत मी पक्षभेद विसरून आमदार शहाजी पाटील यांना मदत केली। सांगोला विधानसभा मतदारसंघातील या दोन्ही पक्षातील नेतेमंडळींना माझं आवाहन आहे की यावेळी आमदार शहाजी पाटील व डॉक्टर अनिकेत देशमुख व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मला मदत करावी। मी कोणत्याही परिस्थितीत यावेळी जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे। यापुढील काळात राजकीय पक्षातील कोणी मदत करण्यास तयार असल्यास मी त्याचाही निश्चितपणे विचार करेन, असंही साळुंखे यांनी नमूद केलं आहे।